भारत मधील बंडखोरी टळणार का? आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. विधानसभेच्या प्रचार तोफा आता धडाडू लागल्या आहेत. राज्यातल्या अनेक विधानसभा मतदारसंघात बंडखोरांचं आव्हान अद्यापही कायम असून महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाकडून त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र अजूनही अनेक बंडखोर माघार घेत नसल्यानं त्यांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे. आज जे बंडखोर अर्ज मागं घेणार नाहीत त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले जातील अशी आक्रमक भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे. अर्ज मागं घ्यायला अनेक जण तयार झाले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षातील निष्ठावंत अर्ज मागे घेतील असा दावा बावनकुळे यांनी केला. दरम्यान सांगलीतल्या शिराळा, खानापूर, आटपाडी इथलं बंड शमवण्यात पक्षाला यश आल्याचं चित्र आहे. मात्र जत विधानसभा मतदारसंघात बंडखोर अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जतमधील बंडखोरी टळणार का हे आज 3 नंतर स्पष्ट होणार आहे. जत विधानसभा मतदारसंघात 2019 निवडणुकीमध्ये भाजप पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानं त्याचा फटका भाजपला बसला होता. यंदाही तीच परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. 2 दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराज बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचं दिसून आलं.